पाथर्डे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुद्द्यावरून ढाकणे राजळे गटामध्ये जोरदार संघर्ष सुरू झालाय. ढाकणेंच्या ताब्यामध्ये असलेल्या बाजार समितीच्या जागेवरील बांधकामावरून आंदोलनं झाली. गेले 4 दिवसांपूर्वी राजळे समर्थक कार्यकर्त्यांनी प्रोसिडिंगच्या नकला मिळाव्यात म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये आंदोलन केलं. तर या आंदोलनानंतर ढाकणे यांनी आज तातडीनं पत्रकार परिषद घेऊन बाजार समितीच्या प्रगतीचा आढावा घेत राजळे गटावर जोरदार हल्ला चढवत आगामी काळामध्ये अनेक भानगडी बाहेर काढण्याचा इशारा दिलाय. तुमचा कारखाना 15 कोटी रुपयांवर NPA होता. सोयऱ्या धाऱ्यांच्या हातापायापडून 25 कोटींचं कर्ज मिळवलं. 15 कोटी NPA भरून 10 कोटी रुपये पुन्हा हंगामासाठी भांडवल वापरलं. आमदारकीचा दबाव वापरून खरेदी विक्री संघाच्या गैरव्यवहाराबाबत गुन्हा दाखल होऊ देत नाही, आमच्या नादाला लागू नका, नाद खुळा करील, अशा शब्दामध्ये केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे यांचं नाव न घेता इशारा दिलाय. तुमचा कारखाना मागच्या वर्षी NP मध्ये होता. NP 15 कोटीने तुम्ही हातापाया पडले सोयऱ्या धाऱ्याच्या, आणि 25 कोटी लोन काढलं, 15 परत NP भरले आणि 10 कोट चालू सीझनला घेतले. तुम्ही आम्हाला ज्ञान शिकवायला निघालात का? तुम्ही आम्हाला बदनाम करायला निघालात? हे 1/2/2018 पत्र आहे. SD कुलकर्णी विशेष लेखा परीक्षक वर्ग 2 सहकारी संस्था फिरते पथक अहमदनगर खरेदी विक्री संघाचा भ्रष्टाचार सिद्ध झालाय. गुन्हा दाखल करा म्हणून आलेसे गुन्हा दाखल का करत नाही? का गुन्हा दाखल करत नाही? तुम्ही आमदार आहात म्हणून दबाव टाकताय. नादाला लागू नका, नाद खुळाच करील मी. गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. तूर खरेदी घोटाळा, भूखंड वाटप, गाळे वाटप असे घोटाळे फोल ठरलेत. विरोधकांना आमच्या ताब्यात सत्ता असल्याचं दिसत नाहीये. केवळ राजकीय हेतूमुळे आरोप करून लोकांची दिशाभूल करता. तुमच्या खाली किती आमदार आहे या प्रकरणी लवकरच पुराव्यांसह लोकांपुढे आणू. आंदोलकांनी केलेली अतिक्रमणं जिरवण्यासाठी हा सर्व खटाटोप नेत्यांकडून सुरू आहे असंही ढाकणे यांनी सांगितलंय. कृषी उत्पन्न बाजार समिती पाथर्डी या संस्थेला बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न चाललेला आहे. तुरीच्या वेळेस कुठलाही काही भानगड नसताना सुद्धा जाणीवपूर्वक आमच्यावर आरोप केले गेले. आता भूखंड वाटपाच्या संदर्भात, तिसगावच्या गाळे वाटपाच्या संदर्भात आमच्यावर आरोप केले गेले. हे धंदा खोटे आरोप आहेत. केवळ राजकीय हेतून प्रेरित होऊन केलेले आरोप आहेत. उलट जे सत्याग्रहाला बसले त्यांनी मार्केट कमिटीच्या जागेवरती अतिक्रमण केलेले. ते जिरलं पाहिजे, पचलं पाहिजे याच्यासाठी हा सगळा खेळ चालला. तिसगावच्या गाळा वाटपाच्या संदर्भामध्ये आमच्यावरती आरोप केले गेले, पण एकही गाळा अजून दिलेला नाही. फक्त 8 वकील यांना कायद्यानं रितसर डिपॉझिट घेऊन गाळा दिलेला आहे, बाकी कोणालाही गाळा दिलेला नाही. तो पण वारसा आहे. त्यांना ऑफिस करायचं होतं म्हणून तिथं दिला. पाथर्डीच्या मूळ संस्थेच्या तिथं फक्त 2 भूखंड दिलेले की जे लेआउट मध्ये आहेत. कुठलंही काम बेकायदेशीर झालेलं नाही. लोकांनी 2-3 वर्षापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती आमच्या ताब्यात दिली याच्या वेदना आमच्या विरोधकांच्या अजून कमी होत नाही. आम्ही कोणत्याही चौकशीसाठी सामोरं जाण्यास तयार आहोत. CBI चौकशी लावा, त्यालाही तयारी आहे असंही यावेळी प्रताप ढाकणे यांनी सांगितलंय. संस्था खलास झाल्या तरी चालतील, पण आमचं राजकारण टिकलं पाहिजे ही भूमिका आमच्या विरोधकांची.
आणि जनतेने आम्हाला कमिटी ताब्यात दिली आणि आता आम्हाला फक्त बदनाम करायचं काम चाललंय. आमच्या आधी सीबीआयकडनं चौकशी करावं. कारण आमचा कारभार पारदर्शक आहे, स्वच्छ आहे आणि जे सत्याग्रहाला बसले ते रात्री मला फोन करतील, आमच्या बुंडू पटेलला करतील किंवा सीताराम बापूला करतील किंवा सभापतीला करतील. आमची अजिबात इच्छा नव्हती, आम्हाला सत्याग्रहाला जायचं नव्हतं, पण आम्हाला फोन करून आदेश दिले की जा बसा बदनाम करा. ते आदेश म्हटले आम्हाला काका नाविराज यांचा. राजकारण जरूर करा, तुमच्या पद्धतीने करा, पण संस्था टिकवा, संस्था टिकल्या पाहिजेत. मार्केट कमिटी स्थापन झाल्यापासूनचा 12 लाख रुपये तोटा होता तो भरून काढून 27 लाख रुपये आवश्यक खर्च केलाय. तर मार्केट कमिटीच्या जागेवर केलेली तुमच्या पिलावळीची अतिक्रमण काढा. येत्या 30 तारखेपासून सहाय्यक निबंधकाच्या दारामध्ये बैठा सत्याग्रह सुरू करून तालुका संघाच्या गैरकारभाराविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही करणार आहोत, असंही यावेळी ढाकणे यांनी म्हटलंय. मार्केट कमिटी स्थापन झाल्यापासून माझ्या ताब्यात आली 12 लाख रुपये तोटा होता, 12 लाख तोटा भरून काढला. सत्तावीस लाख रुपये आवश्यक खर्च केला, इमारत दुरुस्ती, पाण्याचा हौद, आणि आत्ताचा हा माझा ताळेबंद किती, 1 कोटी 14 लाख. हे इतिहासात पहिल्यांदा झालं मार्केट कमिटीचं 1 कोटी 14 लाख रुपये फर्स्ट टाइम. आणि काही 2-4 दिवसातच मी माझे सगळे सहकारी एआरच्या ऑफिसमध्ये बसणार आहेत, मांडव टाकून बैठा सत्याग्रह 30 तारखेला हा गुन्हा दाखल करा आणि मार्केट कमिटीमध्ये ज्यांनी अतिक्रमण केलंय ते अतिक्रमण काढा. कारण मी पोलीस स्टेशनला पत्र दिलंय, प्रांतने ऑर्डर केली आहे नगरपालिकेला. फक्त तुम्ही आमदार दबाव टाकता का, तुमचे चिल्ले पिल्ले आहेत ना त्यांचे अतिक्रमण काढा पहिले. श्रमदान आम्ही केलं, तुम्ही रुपया दिला नाही, आम्ही पैसे दिले संस्थेने. आम्ही रोज फोटो बातम्या नाही छापल्या, ते अतिक्रमण काढायला दिलेलं पत्र. नादाला लागू नका, नाद खुळाच करीन मी. यावेळी बाजार समितीचे सभापती बनसीभाऊ आठरे, संचालक बाळासाहेब घुले, वैभव दहीफळे, राजेंद्र गर्जे, नगरसेवक बंडू बोरुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सीताराम बोरुडे, सेवानिवृत्त सहाय्यक विश्वनाथ बडे, बाजार समितीचे सचिव दिलीप काटे, सहाय्यक सचिव डी बी सपकाळ यांची देखील उपस्थिती होती. राजळे ढाकणे गटामध्ये संघर्षाची पडलेली ठिणगी राजकारण पेटवणारी ठरणार आहे. अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.